आता पावणे 8 वाजून झालेले आहेत आणि वैद्यही झोपलेली आहे. तुम्हाला दाखवते बघा, तोपर्यंत मी माझे काम आवरून घेते, तेवढ्यात ती उठेल. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज आहे वेदूचा बर्थडे आणि वेदू उठलेली आहे. गुड मॉर्निंग सांग वेदू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सांग ना. गुड मॉर्निंग झालेली आहे वेदूची. आता आम्ही रुटीन दाखवणार आहोत. वेदू हॅपी बर्थडे. थँक्यू मच. थँक्यू मच बाई. थँक्यू मम्मा. थँक्यू मम्मा. सांगणार काल शिकवलं होतं ना तुला, हॅपी बर्थडे सांगितलं तर काय सांगणार. थँक यू मम्मा. तिचा आज बर्थडे आहे ना. कोणाचा बर्थडे आहे आज? वेदूचा. वेदूचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे करणार आहे ना संध्याकाळी. वेदूचे केस आहे. बापरे, छान छान आहे ना. मग आज आंघोळ करणार, टिकी पावडर करणार, बदाम खाणार पहिले की नाही वेदू? ओ बाप, दूध कपात पिणार आहे आम्ही. दूध कपात पिणार आहे आम्ही. अरे वेदू हॅपी बर्थडे. थँक यू म्हण. थँक्यू. नको. आता मी अंथरून आवरून येत आहे, तोपर्यंत वेदू मस्ती करते कॅमेरा समोर. इथं मुलांना छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज करायला लावाव्यात म्हणून तिला मी काही कामही सांगत असते आणि ती माझ्यासोबत गप्पा मारते. तर रोजची सकाळ आमची अशीच असते, उचलून देणे किंवा बारीक बारीक चादरी वगैरे असं उचलून देणे अशी मदत ती करत असते मला. आणि नाही सांगितलं तरी मुलं आपलं बघून करतातच, त्यामुळे करू द्यावं. त्याच्याने ते चुकतात पण शिकतात. व्हेरी गुड. आता वेदू ब्रश करत आहे. ब्रश झाल्यावर ती पाण्यात भिजवलेला बदाम स्वतः सोलते आणि मग खाईल.
हाच नाक पटापट ती तिच्या पप्पांसोबत आता गप्पा मारते ब्रश करत असताना. गुड मॉर्निंग, हैप्पी बर्थडे. थैंक यू. माझे नाव वैदेही रवींद्र वळ ओके राहणार नाशिक तालुका नाशिक जिल्हा नाशिक. मग दूध घेणार का काय करते तू? ये तू काय करते? बदाम चोलते दाखव. बदाम बदाम चोलते का तू? चोल मग. अरे काय झालं पायाला? खाजू खाजू खाजून घे मग. कोण दिसत आहे का येत? कुठे चालली? कुठे चालली? ये घे बघा बघा बघा. बदाम सोडून दाखव पटा 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 पट. अजून आहे चोल पूर्ण. घे दूध घे पहिले. बिस्किट बिस्किट भेटते अजून. बिस्किट गरम आहे ना? थंड झाल्यावर. हो थंड झाल्यावर घे.
कसा लागला तो मग इथं बघ मांडी वाढून बसना बाई मांडी वाढून बसना ती वेदू पाहते ना ती सांगते बाप रे वेदू अशी बसते मांडी वाढ सांगते बस मांडी वाढून बस अरे वा व्हेरी गुड ठीक आहे की नाही ना आणि तू कोण आहे टप्पू आहे टप्पू आहे गे गे मांडी वाढून बस गे तू तुझं पी गे मांडी वाढून बस मांडी वाढून बसता येईल मांडी वाढ पिऊन टाका आता काय नाही पिऊन टाका शाबास तुझी मस्ती चालूच असते दिवसभर मस्ती करते झोपते तेवढी शांत असते आता मी माझे काम आवरून घेते तोपर्यंत ती तिच्या पप्पांसोबत मस्ती करत आहे लाड चालले तिच्या पप्पांसोबत तिला खूप गारवा असतो त्यामुळे मी सकाळी सकाळी वेदूची आंघोळ करत नाही 10-11 वाजेपर्यंत तिची आंघोळ आवरते आणि मग जेवण वगैरे करतो आम्ही राहता ती खेळत आहे हे बघा सुरू झालं तिचं खेळणं तुझे सर्कल वगैरे आहे ना त्याच्या खाली पिंक कलरचं खेळणी नाही तुझी हा टेबल तिच्या पूर्ण खेळणीचाच भरलेला आहे पटकन तिला उचलून घेता येऊया आणि समोरच तिच्या वस्तू सगळ्या ठेवून देतो कारण ती एक वस्तू खेळत नाही एका टायमाला सगळ्याच वस्तू तिला हव्या असतात आता इथं तिचे पप्पा बड्डेसाठी फुगे फुगवू म्हणून बसले होते नाही फुगवले पण वेदूसोबत तेही खेळायला लागले त्यांच्या शाळा आहे तर इथं वेदूची आंघोळ झालेली आहे आणि तिचे पप्पाही रेडी झालेले आहे स्कूलला जाण्यासाठी शाळेत जाण्यासाठी तर आता वेदू तिच्या पप्पांना बाय करणार बघा तिचे पप्पा जात आहेत आता वाजलेले आहेत 11 बरोबर 11 वाजेला तिचे पप्पा जातात शाळेला आणि वेदू तिच्या पप्पांना रोज बाय करते हातामध्ये बॉटलची पिशवी देऊन आणि तिचे रॅबिट वगैरे जे आहेत त्यांनाही ती बाय करायला लावते म्हणून ती रॅबिट घ्यायला गेली आहे आता बघा रॅबिट घेऊन येते ती
कुठे गेले? काय घेऊन गेले? काय घेऊन गेले? पप्पा एवढी मोठी चॉके घेऊन येणार आहे शाळेतून. अरे वा, अरे वा, मग ती कोण खाणार आहे? कोण कोण खाणार आहे ती चॉकी? ती चॉकी कोण कोण खाणार आहे? आणि त्यानंतर बर्थडेचं डेकोरेशन साठी तयारी करायची आहे ती दाखवते. इथं वेदूचं जेवण झालेलं आहे. तर तिने जाम पोळी आणि माझा उपवास होता म्हणून साबुदाणे असं खाऊन झालेलं आहे आमचं. वेदू आता खेळायला लागलेली आहे त्यामुळे मी माझी उरलेली कामं करून घेत आहे. रेड कलरचे हे 30 बलून आहेत आणि त्याचबरोबर तुझी मस्ती चालूच आहे. ती झोपत नाही तोपर्यंत मस्ती करतच असते. खूप एनर्जेटिक असतात लहान मुलं. तर माझी सर्व कामं झालेली आहेत. आता आम्ही बर्थडेच्या डेकोरेशनसाठी जे सामान आणलेलं होतं त्याची तयारी करत आहोत. तर हे पार्सल मी मिशोवरनं मागवलेलं आहे आणि यामध्ये 30 बलून रेड कलरचे 15 आणि पिंक कलरचे 15 15 फुगे आलेले आहेत आणि हे बर्थडेचे लेटर तेही आलेले आहेत. तर ते मी फोडून घेत आहे. वेदू ही मदत करते मला. ज्या पद्धतीने आपण ह्या लेटरमध्ये हवा भरतो त्याच पद्धतीने आपण स्ट्रॉ टाकून ती हवा तशीच काढून घ्यायची आहे. म्हणजे स्ट्रॉ पूर्ण टाकायचा आणि दाब देत जायचा आहे जेणेकरून ती हवा बाहेर निघते. आणि अशा पद्धतीने हे आपण रियूज करू शकतो. तर सर्व फुगे फुगून झालेले आहेत. आता यांना वॉलला सेट करायचे आहेत. तर ते सेटिंग तुम्हाला दाखवेलच. वेदू ही मला मदत करते आहे आता बलून देण्यात किंवा हे लेटर देण्यासाठी. वेदू मला मदत करते. सर्व फुगले. तर या वॉलला मी हे डेकोरेशन सेट करणार आहे. हे बघा डेकोरेशन सेट करून झालेलं आहे. अशा पद्धतीने हे डेकोरेशन दिसत आहे. आणि वेदही झोपली आहे. तोपर्यंत मी आता बाकीचे कामं असतील बर्थडेचे त्यावरून घेत आहे. तर बर्थडेचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया वेदू उठल्यावरती. आता मी माझे जे कामं राहिले आहेत ते आपटून घेते आणि भेटूया संध्याकाळी. हे बघा वेदू उठली आहे. आता वाजले आहेत 4. तर आम्ही बर्थडेचा केक घेण्यासाठीही जाणार आहोत. संध्याकाळचा चहाचा टायमिंग झालेला आहे. वेदू उठून खेळते.
अरे बघा, संध्याकाळचा टी टाइम, वेदूला बॉर्नव्हिटाचं दूध देतो आम्ही आणि आमची चहा होते. चला मग, चहा घेऊन झाल्यानंतर आम्ही वेदूचा केक घ्यायला जाणार आहोत. त्यासाठी तयारी करावी लागेल. पुन्हा भेटूया आपण पुयाच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि तसेच वेदूचा बड्डे किंवा वेदूचं रुटीन कसं वाटलं हेही कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि असंच पुढचा भागही बघा. धन्यवाद.